मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या चौकशीत देशमुख दोषी आढळले, त्यामुळे त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. ओएसएम म्हणजेच ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासण्याच्या टेंडर प्रक्रियेतल्या अटी शर्तींचं पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. संजय देशमुखांवर संभाव्य कारवाई झाली की कारवाई नंतर नवीन कुलगुरू नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्च समिती गठीत करून नवीन कुलगुरू नेमण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस जवळ आपण आहोत आणि हे तेच कॅम्पस आहे जिथे मुंबई विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरचं चेंबर आहे, म्हणजेच कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांचं कार्यालय आहे. मात्र येत्या काही काळातच, येत्या काही दिवसातच या ठिकाणी नवीन कुलगुरूंची नेमणूक होणार आहे. संपूर्ण ऑनलाईन असेसमेंटचा जो काही घोळ झाला, जवळपास 4 ते 5 महिने पदवी परीक्षांचे निकाल विलंबाने जाहीर झाले, या सर्व प्रक्रियेत कुलगुरू संजय देशमुख यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या आयटी विभागाने संपूर्ण टेंडर प्रक्रियेमधल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याचं पालन न करण्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण विषयावर नुकत्याच झालेल्या कुलपती विद्यासागर राव यांच्या बैठकीमध्ये याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतरच कुलगुरू संजय देशमुख यांना पदावरून तर हटवण्यात येईलच, मात्र येत्या काळात सर्च कमिटी अपॉइंट करून नवीन कुलगुरूंची नेमणूक जी आहे ती मुंबई विद्यापीठात करण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यादर्श दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.